प्रत्येक प्रदेशातील विविध घटक तेथील कृषी पद्धतींवर प्रभाव टाकतात यापैकी काही नैसर्गिक घटक आहेत तर काही मानवी नियंत्रणाखाली आहेत शेती पद्धतींवर परिणाम करणारे नैसर्गिक घटक पुढील प्रमाणे एक विशिष्ट प्रदेशातील तापमान आर्द्रता प्रकाशाची उपलब्धता यासारखी हवामानाची परिस्थिती दोन ज्या जमिनीवर पिके घेतली जातात त्या जमिनीच्या सिंचनासाठी आवश्यक पाऊस आणि पाण्याचे इतर स्रोत तीन त्या प्रदेशातील मातीचे प्रकार आणि वातावरण कोणत्याही प्रदेशातील कृषी पद्धतींवर परिणाम करणारे मानवी घटक पुढील प्रमाणे एक शेतकऱ्यांनी केलेला कामगार आणि यंत्रांचा वापर दोन रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर तीन विविध कृषीमालाची बाजारातील मागणी आणि ग्राहकांची मागणी चार कापणी केलेले साहित्य ठेवण्यासाठी वाहतूक आणि साठवण सुविधा आहेत जेव्हा आपण आपल्या देशाच्या भौगोलिक विस्ताराचे निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्या देशाला विविध प्रकारच्या भौगोलिक आणि हवामानाच्या परिस्थितीचे वरदान आहे उत्तरेकडे एका बाजूला असलेल्या बर्फाच्छादित पर्वतांमुळे थंड हवामान मध्यभागी सुपीक मैदाने आणि दुसऱ्या बाजूला कोरडे वाळवंट आहे दक्षिणेकडील भागात तुलनेने दमट हवामान असून लांबलचक समुद्रकिनारा आहे तसेच जंगलांनी आच्छादित पर्वतरंगा ज्यातून प्रचंड जैवविविधता दिसून येते त्यानंतर भारताच्या मध्यभागी दख्खनचे पठार असून त्यामधून काही मोठ्या नद्या वाहतात अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात काही बेटे देखील विखुरलेली आहेत विविध पर्वतांमध्ये उगम पावणाऱ्या मैदाने आणि पठारांमधून वाहणाऱ्या विविध हंगामी आणि बारमाही नद्या आणि तलाव आहेत जे शेतीसाठी पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत म्हणून काम करतात याशिवाय आपल्या देशातील विविध प्रदेशांमध्ये नैऋत्य आणि ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे मोसमी पाऊस पडतो आपल्या देशाच्या विविध भागांमध्ये आढळून आलेली भौगोलिक परिस्थिती आणि हवामानातील ही विविधता शेती आणि विविध प्रकारच्या पिकांच्या आणि वनस्पतींच्या लागवडीसाठी अनुकूल आहे भारत हा डाळींचा जगातील सर्वात मोठा उत्पादक ग्राहक आणि आयात करणारा देश आहे भारत हा मसाल्याच्या पदार्थांचा जगातील सर्वात मोठा उत्पादक ग्राहक आणि निर्यातदार देखील आहे आय ओद्वारे सूचीबद्ध केलेल्या एकशे नऊ प्रकारच्या मसाल्यांच्या पदार्थांपैकी सुमारे पंच्याहत्तर मसाल्यांच्या पदार्थांचे उत्पादन आपला देश करतो भारत जगातील सर्वात मोठा ताग उत्पादक देश देखील आहे तांदूळ गहू ऊस भुईमूग आणि कापूस उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फळ आणि भाजीपाला उत्पादक देशसुद्धा आहे ज्याचा जगातील फळ आणि भाजीपाला उत्पादनात अनुक्रमे दहा पूर्णांक नऊ टक्के आणि आठ पूर्णांक सहा टक्के वाटा आहे अशा प्रकारे भारतात लागवड केल्या जाणाऱ्या प्रमुख पिकांचे चार गट केलेले आहेत एक अन्नधान्य यामध्ये तांदूळ गहू मका बाजरी आणि कडधान्यांच्या विविध जातींचा समावेश होतो दोन नगदी पिके यामध्ये कापसाच्या विविध जाती ताग ऊस तंबाखू आणि तेलबिया यांचा समावेश होतो तीन चहा कॉफी नारळ आणि रबर यासारखी लागवडीची पिके चार फळे आणि भाजीपाला मसाले आणि औषधी वनस्पती यासारखी फलोत्पादक पिके शेतीच्या काही मूलभूत पैलूंवर चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांना व्यवसाय किंवा उपजीविकेचे साधन म्हणून शेती करताना कोणती कामे करावी लागतात असा प्रश्न तुम्हाला पडेल शेती करण्याच्या पद्धतींमध्ये एक खालील चरणांचा समावेश आहे एक पिकांची निवड सामान्यत ज्या प्रदेशात लागवड करायची आहे त्या प्रदेशातील माती हवामान तापमान इत्यादींच्या आधारावर शेतकरी त्यांना लागवड करायची असेल त्या वनस्पतींची निवड विचारात घेतात बियाणे निवड लागवडी सुरुवात करण्यासाठी इच्छित पिकाच्या रोपाची उत्तम प्रतीची रोगमुक्त बियाणे वापरतात तीन जमीन तयार करणे यामध्ये आवश्यकतेनुसार नांगरणी करून जमीन सपाट करणे समाविष्ट आहे कधीकधी जैविक किंवा रासायनिक खते मातीत मिसळून जमिनीची सुपिकता सुधारली जाते चार बियाणे पेरणी नांगरलेल्या जमिनीत पिकांच्या निवडलेल्या साठ्याची बियाणे हाताने किंवा यंत्राने पेरली जातात काही वेळा हाऊससारख्या नियंत्रित वातावरणात बियांपासून लहान रोपे उगवली जातात आणि नंतर त्या लहान रोपट्यांना शेतीतील मातीमध्ये पुन्हा लागवडीसाठी स्थानांतरित केले जाते पाच सिंचन आणि पाणीपुरवठा बियाणे अंकुरित होण्यास आणि पिकांच्या रोपांची उत्तम प्रकारे वाढ होण्यासाठी पाण्याचा योग्य पुरवठा सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे सहा पिकाच्या वाढीवर लक्ष ठेवणे पिकाची रोपे शेतात वाढत असताना त्यांच्या आरोग्य लक्षणांप्रमाणे परिपक्व होणे मोहोर धरणे फलधारणा आणि रोगमुक्ती यासाठी उभ्या पिकाच्या वाढीवर लक्ष ठेवणे आवश्यक असते सात तण काढणे आणि पीक संरक्षण तण ही अवांछित वन्य वनस्पती आहे जी शेतात वाढते त्यांना उपटून काढून टाकण्याला तण काढणे असं म्हणतात काही वेळा तणनाशके किंवा तृणनाशके म्हणून ओळखली जाणारी रसायने तणांची वाढ थांबवण्यासाठी वापरली जाऊ शकतात वनस्पतींचे भाग खाणाऱ्या आणि उभ्या पिकांचे नुकसान करणाऱ्या कीटकांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर केला जातो आठ कापणी पिकांच्या झाडांची इच्छित वाढ होऊन ती परिपक्व झाल्यानंतर मुळे देठ पाने फुले फळे किंवा बिया यासारखे आवश्यक भाग वापरासाठी गोळा केले जातात आणि ग्राहकांना अंतिम उत्पादन किंवा वस्तू म्हणून विकले जातात नऊ साठवण आणि वाहतूक कापणी केलेला शेतीमाल घाऊक किंवा किरकोळ विक्रीसाठी बाजारपेठेत नेईपर्यंत योग्य परिस्थितीत साठवून ठेवला जातो सारांश चार कोणत्याही प्रदेशातील शेतीवर परिणाम करणारे काही प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत एक प्रदेशातील वातावरण आणि हवामानाची स्थिती दोन सिंचनासाठी पाऊस आणि पाण्याचे इतर स्रोत तीन त्या प्रदेशातील मातीचे प्रकार आणि वातावरण चार मजूर आणि यंत्रांचा वापर पाच रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर सहा कापणी केलेल्या उत्पादनांसाठी वाहतूक आणि साठवण सुविधा सात कृषी उत्पादित मालाला बाजारपेठेत असलेली मागणी पाच भारतातील लागवडीखालील प्रमुख पिके चार प्रकारात विभागली जातात एक अन्नधान्य यामध्ये तांदूळाच्या विविध जाती गहू मका बाजरी आणि कडधान्यांचा समावेश होतो दोन नगदी पिके यामध्ये कापसाच्या विविध जाती ताग ऊस तंबाखू आणि तेलबिया यांचा समावेश होतो तीन चहा कॉफी नारळ आणि रबर यासारखी लागवड पिके चार फळे आणि भाजीपाला मसाले आणि औषधी वनस्पती यासारखी फलोत्पादक पिके शेती करताना शेतकऱ्यांनी केलेले टप्पेवार उपक्रम पुढील प्रमाणे आहेत एक पीक निवड बियाणे निवड जमीन किंवा माती तयार करणे बियाणे पेरणे पाणी पुरवठा आणि सिंचन पिकांच्या वाढीचे निरीक्षण करणे तण काढणे आणि पिकांचे कीड आणि रोगांपासून संरक्षण करणे शेती उत्पादनाची कापणी शेतीमालाची साठवणूक आणि वाहतूक करून तर पहा तुम्ही तुमच्या आईला एक डझन मेथीच्या बिया कोथिंबीर बिया तुळस सबजा किंवा ओवा यांच्या बिया देण्याची विनंती करा आता यापैकी कोणतेही एक बियाणे तुमच्या घरातील लहान भांड्यात किंवा डब्यातील मातीत पेरा ही झाडे वाढवताना तुम्हाला कराव्या लागणाऱ्या सर्व क्रियांची तुलना तुम्ही शिकलेल्या या प्रकरणातील शेतीच्या क्रियांशी करा